खानापुरात सुहास बाबर यांचा ऐतिहासिक विजय। सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय, कमर्शियल लोकेशन हवा आहे, स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड्स साठी भाडे तत्वावर द्यायचा आहे, मग डोळे झाकून एकच पर्याय, श्री राजलक्ष्मी मॉल। सांगली जिल्ह्यातील नामांकित अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल, एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स, रेस्टॉरंट, जिम, फूड कोर्ट, मल्टीप्लेक्स थिएटर, क्लब हाउस, गेम झोन, नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगली मधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर। श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा। श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणुकींचे पर्याय उपलब्ध। खानापूर मतदारसंघात शिवसेनेचे सुहास बाबर यांनी आपले प्रतिस्पर्धी उमेदवार वैभव पाटील यांच्यावर तब्बल 77,000 मतांनी विजय मिळवत ऐतिहासिक विजय नोंदवला आहे। तिसऱ्या फेरीपासूनच सुहास बाबर यांच्या कार्यकर्त्यांनी मतमोजणी केंद्राबाहेर जल्लोषाला सुरुवात केली होती। पहिल्या फेरीत सुहास बाबर यांना 10,360, वैभव पाटील यांना 3,090 तर राजेंद्र देशमुख यांना 41 मतं पडली। पहिल्या फेरी अखेर शिवसेना शिंदे गटाचे सुहास बाबर 7,270 मतांनी आघाडीवर होते। दुसऱ्या फेरीत सुहास बाबर यांना 20,241, वैभव पाटील यांना 9,176 तर राजेंद्र देशमुख यांना 155 मतं पडली। दुसऱ्या फेरी अखेर सुहास बाबर 11,065 मतांनी आघाडीवर होते। तिसऱ्या फेरीत सुहास बाबर यांना 29,912, वैभव पाटील यांना 16,249 तर राजेंद्र देशमुख यांना 225 मतं पडली। तिसऱ्या फेरी अखेर सुहास बाबर 13,663 मतांनी आघाडीवर होते। चौथ्या फेरीत सुहास बाबर यांना 37,550, वैभव पाटील यांना 22,227 तर राजेंद्र देशमुख यांना 282 मतं पडली। चौथ्या फेरी अखेर सुहास बाबर 15,323 मतांनी आघाडीवर होते। पाचव्या फेरीत सुहास बाबर यांना 46,603, वैभव पाटील यांना 26,989 तर राजेंद्र देशमुख यांना 334 मतं पडली। पाचव्या फेरी अखेर सुहास बाबर 19,614 मतांनी आघाडीवर होते। सहाव्या फेरीत सुहास बाबर यांना 55,270, वैभव पाटील यांना 30,866 तर राजेंद्र देशमुख यांना 385 मतं पडली। सहाव्या फेरी अखेर सुहास बाबर 24,404 मतांनी आघाडीवर होते। सातव्या फेरीत सुहास बाबर यांना 65,259, वैभव पाटील यांना 34,975 तर राजेंद्र देशमुख यांना 527 मतं पडली। सातव्या फेरी अखेर सुहास बाबर 30,284 मतांनी आघाडीवर होते। आठव्या फेरीत सुहास बाबर यांना 74,191, वैभव पाटील यांना 39,398 तर राजेंद्र देशमुख यांना 587 मतं पडली। आठव्या फेरी अखेर सुहास बाबर 34,793 मतांनी आघाडीवर होते। नवव्या फेरीत सुहास बाबर यांना 82,824, वैभव पाटील यांना 44,531 तर राजेंद्र देशमुख यांना 644 मतं पडली। नवव्या फेरी अखेर बाबर 38,293 मतांनी आघाडीवर होते। दहाव्या फेरीत सुहास बाबर यांना 92,123, वैभव पाटील यांना 48,865 तर राजेंद्र देशमुख यांना 714 मतं पडली। दहाव्या फेरी अखेर सुहास बाबर 43,258 मतांनी आघाडीवर होते। अकराव्या फेरीत सुहास बाबर यांना 1,358, वैभव पाटील यांना 52,326 तर राजेंद्र देशमुख यांना 938 मतं पडली। अकराव्या फेरी अखेर सुहास बाबर 48,032 मतांनी आघाडीवर होते। बाराव्या फेरीत सुहास बाबर यांना 1,07,367, वैभव पाटील यांना 55,657 तर राजेंद्र देशमुख यांना 1,474 मतं पडली। बाराव्या फेरी अखेर सुहास बाबर 51,710 मतांनी आघाडीवर होते। तेराव्या फेरीत सुहास बाबर यांना 1,14,389, वैभव पाटील यांना 59,526 तर राजेंद्र देशमुख यांना 1,960 मतं पडली। तेराव्या फेरी अखेर सुहास बाबर 54,863 मतांनी आघाडीवर होते। चौदाव्या फेरीत सुहास बाबर यांना 1,22,258, वैभव पाटील यांना 63,778 तर राजेंद्र देशमुख यांना 2,777 मतं पडली। चौदाव्या फेरी अखेर सुहास बाबर 58,480 मतांनी आघाडीवर होते। पंधराव्या फेरीत सुहास बाबर यांना 1,31,024, वैभव पाटील यांना 67,625 तर राजेंद्र देशमुख यांना 47,858 मतं पडली। पंधराव्या फेरी अखेर सुहास बाबर 63,399 मतांनी आघाडीवर होते।
सोळाव्या फेरीत सुहास बाबर यांना 1,39,385, वैभव पाटील यांना 70,914 तर राजेंद्र देशमुख यांना 6,917 मतं पडली. सोळाव्या फेरी अखेर सुहास बाबर 68,471 मतांनी आघाडीवर होते. सतराव्या फेरीत सुहास बाबर यांना 1,45,302, वैभव पाटील यांना 72,680 तर राजेंद्र देशमुख यांना 11,152 मतं पडली. सतराव्या फेरी अखेर सुहास बाबर 72,622 मतांनी आघाडीवर होते. अठराव्या फेरीत सुहास बाबर यांना 1,51,942, वैभव पाटील यांना 74,420 तर राजेंद्र देशमुख यांना 13,534 मतं पडली. अठराव्या फेरी अखेर सुहास बाबर यांनी शरद पवार गटाचे प्रतिस्पर्धी वैभव पाटील यांचा 77,522 मतांनी पराभव करत विजय मिळवला.